श्रुतीस प्रतिष्ठान ओझर मेघ व समस्त ओझरकरांच्या वतीने एक मूठ धान्याची पूरग्रस्तांसाठी मोलाची या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकीसाठी कोल्हापूर सातारा सांगली येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ओझरमधील ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याकरिता मदतीची फेरी काढण्यात आली होती. या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना नंदू मंडलिक व भारत पगार सर यांनी अधिक माहिती दिली. सातारा सांगली इथं झालेल्या पूरग्रस्तांसाठी जे मदतीचं जे आपण आव्हान केलेलं आहे, या आव्हानासाठी एक मूठ तुमची धान्याची कूप आहे मोलाची, ह्या उपक्रमामध्ये खूप चांगला साथ मिळतोय. सर्व नागरिक स्वतःहून मदतीस हात देत आहे आणि त्याच्याकरता जे तुमच्याकडून शक्य होईल ते आपण गोळा करतोय. आज तिथं पूर परिस्थितीमध्ये खूप मोठी नुकसान झालेली, हानी झालेली, या हानी काही भरून निघणार नाही, पण आपला जो खारुताईचा जसा वाटा असतो तसा वाटा आपण तो देतोय त्यांना. त्यामध्ये आम्ही गहू, तांदूळ आणि ब्लँकेट वगैरे अशाच काही वस्तू घेतोय. कपड्यांची खूप मोठी व्यवस्था झालेली आहे. आज आपल्याकडे जुने कपडे खूप पडलेले, पण काही कारण असतं तिकडे ते कपडे स्वीकारत नाही. नागरिकांना आमचं एकच आव्हान आहे का देतांनी जास्त करून धान्य, मसाला, तेल अशा ज्या काही गरजेच्या वस्तू आहे त्या द्यावे. त्याच्यानंतर झाडू, डस्टबिन, जे काही तुमच्याकडे घरात जुने असले तरी चालतील ते दिले तरी ते आम्हाला मान्य राहील. आपण देऊ त्यांना, तिथल्या लोकांना आज कुठली पण वस्तूची हे नाही, ती त्यांची एक झीज भरून निघेल. आपण जर रोज टीव्हीवर बघितलं तर आपल्यापुढे जो प्रसंग उभा राहतो तो अतिशय अंगाला शार आणणारा आणि मनाला हेलून जाणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही मदतीची हात आपण जे काही धान्य, एक मूठ धान्य, या धान्यातून लोकांचा कायमचा प्रश्न सुटणार नाही, परंतु ते उभे राहण्यासाठी जसं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. आपल्याला त्यांना हीच ऊर्जा आणि जिद्द आणि त्यांना उभं करायचं काम आपल्या प्रत्येकाच्या हाताने होईल. आणि समाजकार्य आहे हे, सर्वांनी मिळून माणुसकीच्या नात्याने आपण हे जोपासत आहोत आणि त्यासाठी आपण हा उपक्रम जो काही सर्व या ठिकाणी असलेले सर्व जे काही कार्यकर्ते किंवा जे काही मदतीसाठी आलेले आहे यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. आणि हे मोलाचं सहकार्य पैशाच्या रूपाने आपण कोणत्या पद्धतीने रोकड रक्कम घेतलेली नाही, सर्वांनी ठरवलं की हे धान्य प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाच्या पर्यंत आपण घेऊन जाऊ आणि त्याला प्रत्यक्ष उपयोग येईल अशा पद्धतीने हा उपक्रम करून लोकांनी जे काही भरभरून सहकार्य केलं त्याबद्दल ओझरकरांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि ऋणी आहे.